Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. देणारं बनवल्याशिवाय सत्तेत घातल्याशिवाय आमच्या पुढं पर्याय नाही. सगळे डाटा प्रत्येक मतदारसंघाचा 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत सगळ्या राज्यातल्या मतदारसंघातल्या आपल्या बांधवांनी आणायचा आहे. मराठ्यांशिवाय कोणालाही सत्ता हस्तगत करता येणार नाही. 29 ऑगस्टला मराठा समाज सगळा एकत्र येणार राज्यातला. आम्ही तिथं ठरवणार 288 लढायचे का 288 पाडायचे. या भूमिकेवरती आम्ही समाज येणार. शेवटी मराठ्यांशिवाय कोणालाही सत्ता हस्तगत करता येणार नाही. तुमच्याशिवाय कोणालाही सत्ता हस्तगत करता येणार नाही म्हणजे मराठ्यांच्या मतांशिवाय पाडापाडी करणार आम्ही. आमच्यावर जर अन्याय झाला, आम्हाला जर आरक्षण दिलं गेलं नाही, आमच्या मागण्या जर पूर्ण अंमलबजावणी त्याची झाली नाही मंजूर करून, तर आमच्या पुढं पर्याय काय? कोणी सांगावं आमच्या पुढं काय पर्याय? मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं की आम्ही वारंवार सांगतो. जर त्यांना हे कळत नसलं तर आमच्या पुढं गोरगरिबांना देणारं बनवल्याशिवाय सत्तेत घातल्याशिवाय आमच्या पुढं पर्याय नाही. त्यामुळं आम्हाला पाडायचे 288 का उभा करायचे याच्या निर्णयावरती यावं लागणार आहे. नाविलाजानं सरकारने आम्हाला नाविलाज केला आहे. सगळे पक्ष आता निवडणुकीच्या तयारी लागले. कोण कुणासोबत आघाडी करणार, कोण कुणासोबत जाणार, त्याच्या चाचपण्या सुरू झालेले आहेत. मनोज जरांगे पाटील कुणाचा आधार घेणार आहेत? कारण काय, आंबेडकर पण तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, मुस्लिम मतांचे ओबीसी तुमच्यासोबत पॉझिटिव्ह आहेत, किंवा 18 पगड जातीतील छोटे मोठे नेते तुमच्यासोबत यायला तयार आहेत. तर तुमचं गणित कसं असेल? सगळं जर तुम्ही सांगत नसणार रणनीती, पण मोठा मोठी तर सांगता येईल की तुम्हाला काय करायचं नाही. आता काय असतं, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक विचारावर विषय. आता आपले गोरगरीब, आपला समाज, आपल्या जातीचे गोरगरीब लोक, वंचित, गरजवंत यांना मोठं करायचं असेल तर आपण एक विचारानं आलं पाहिजे. पण तो ज्याचा त्याचा विचार, आता ज्याने त्यानं कसा विचार करायचा आहे, समाजाचा करायचा आहे का कोणाचा करायचा, हे आपण ठरवायचं. परंतु आम्ही सर्वसामान्य गोरगरिबाच्या बाजूनं ही लढाई करणार आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही 100% लढणार आहे. तुमच्या मागणीला कुठल्याही पक्षाने पाठिंबा दिला तर त्या पक्षाला तुम्ही सोबत देणार नाही? ते आज काहीच सांगता येत नाही ना आपल्याला. 29 ऑगस्टपर्यंत आज काहीच सांगू शकता येणार नाही आपल्याला. पण बघूया, तर आम्ही आता वेळ दिलेला आहे ना की आपण सगळे डाटा प्रत्येक मतदारसंघाचा 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत सगळ्या राज्यातल्या मतदारसंघातल्या आपल्या बांधवांनी आणायचा आहे. स्थिती कशी आहे, किती मतदार आहे, काय परिस्थिती आहे, आपण आधी काय केलेलं आहे याबाबत चर्चा होणार आहे. आणि 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत मला ते येत नाही आहे ना, समजा काय प्रस्ताव काय द्यायचं, तर कोणकोण समाज, कोणची जात, कोणचा समुदाय, कोण सहभागी होणार आहेत, कोणाचे छोटे मोठे पक्ष आहेत, तर हे त्यावेळेस होणार आहेत की 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत हे विषय होणार आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही 29 ऑगस्टला डिसिजन घेणार आहे. त्यामुळं लक्षात येईल कोण येतं आहे, काय होतं आहे, कोणाकोणाला आपला समाज मोठा करावा असा वाटतो, आपल्या गोरगरिबांना, आपल्या जातीतल्या गोरगरिबाला न्याय देण्यासाठी कोणाकोणाला पुढं व्हावं असं वाटतं, आपल्या गोरगरिबाच्या हातात सत्ता यावी किंवा त्याने देणारं बनावं, हे कोणाकोणाला वाटतं लक्षात येऊन जाईल.